वारीत असंख्य वारकरी येतात त्यामुळे होणारा कचरा सुद्धा तितक्याच पटीने वाढतो। पंढरपुरात स्वच्छता राहावी यासाठी महानगरपालिकेने काही हंगामी कर्मचारी नेमलेत। या महिला कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांनी। वारीमध्ये असंख्य वारकरी येतात आणि एवढे वारकरी एकत्र आले की कचरा घाण कुठे ना कुठेतरी होतेच, त्यामुळे इथे असंख्य असे वारकरी असतात आणि त्या वारकऱ्यांना सांभाळण्यासाठी तो कचरा सगळा एकत्र करण्यासाठी हंगामी कर्मचारी हे निवडले जातात। आपल्यासोबत अशाच काही हंगामी कर्मचारी महिला आहेत, आपण त्यांनाच विचारूयात की त्यांचं काम कसं आहे आणि एकंदरीत किती दिवस हे काम त्यांचं चालतं। त्यांचं 10 दिवस भरतात, 10 दिवस भरतात आणि आम्हाला हंगामी मधून पगार मिळतो। किती दिवसांपासून तुम्ही काम करता? 12 महिने झाले। 12 महिने यात्रेला। अच्छा, वारीमध्ये आता किती दिवस झाले आहात? आज 4 दिवस झाले। आमची 12वी वारी आहे, 12 वर्ष झालं करतो आम्ही काम। 12 वर्ष याच्यातून जो काही मोबदला मिळत असेल पोट भरण्या इतकं असतं? हा, पोट भरण्या इतकं असतं। हे सगळं काम करता तुम्ही तर कुठेतरी आनंद तर वाटतच असेल आम्हाला। काम करून सोकून भेटतो। आम्ही 10 रुपये हजेरीपर्यंत करतोय देवासाठी सेवा म्हणून। आम्ही नगरपालिकेत काम करतो, आतापर्यंत करत आलेलो आहे। आम्ही आतापर्यंत 10 रुपये हजेरीपर्यंत काम करत आलेलो आहे। पांडुरंगा सेवा म्हणून नगरपालिकेतर्फे करत येतोय। देवासाठी का होईना आपण ही मंडळी काम करतात आणि 10 रुपये का मिळेना, 100 रुपये का मिळेना, पोटा पाण्यासाठी का होईना, पण आपलं काम देवापर्यंत पोहोचतंय आणि छोटी का होईना पण आपल्याकडून मदत केली जाते असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गणेश कानडेसह राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज।